अशा वेळी लाजणे बरे नाही हे तुझे अशा वेळी लाजणे बरे नाही चेहरा गुलाबाने झाकणे बरे नाही हे तुझे अशा वेळी जे तुला दिले होते मार्चेंडे म्हणून सांगता जे तुला दिले होते तेच ओठ दे माझे जे तुला दिले होते तेच ओठ दे माझे मागचे जुने देणे टाळणे बरे नाही नाही हे तुझे आज मोकळे बोलू मोकळे हो आज मोकळे बोलू मोकळे हो जीव एकमेकांचा जाळणे बरे अशा वेळी लाजणे बरे नाही हे तुझे नमस्कार मी भूषण करंदीकर आपण पाहत आहे झी 24 तास रहा एक पाऊल पुढे कवी सुरेश भट यांच्या जयंतीनिमित्त आज आम्ही हा विशेष कार्यक्रम आपल्यासाठी घेऊन आलोय आणि जसं आता आपण या कार्यक्रमाची एक सुरेल सुरुवात केली या कार्यक्रमात सहभागी होत आहेत संगीतकार कौशल इनामदार आणि गझलकार प्रदीप निफाडकर आपल्या दोघांचंही स्वागत नमस्कार खर तर आपल्या गप्पांची सुरुवात मी सुरेश भटांच्या आठवणींपासून करायचं ठरवलं होतं आज एक सुरेल सुरुवात या कार्यक्रमाची झाली निफाडकर सर या सगळ्या सुरेश भटांच्या कारकिर्दीमध्ये त्यांनी सगळ्या प्रकारची काव्य केली सगळ्या रसातली काव्य केली म्हणजे असं म्हटलं जातं की जर त्यांनी उर्दूमध्ये शायरी केली असती तर त्यांची प्रतिमा फार मोठी झाली असती पण मराठीवरच्या प्रेमापोटी त्यांनी जास्त करून मराठीत त्यांचं काव्य केलं काय त्यांच्या आठवणी आम्हाला सांगाल आता हा विशेष हा काढल्यामुळे सांगतो धर्मवीर भारती जे धर्मयुगचे संपादक होते ते त्यांना म्हणाले होते की भटसाहेबांनी हिंदी आणि उर्दू म्हणजे आपण त्याला हिंदुस्थानी म्हणू हिंदी उर्दू म्हणण्यापेक्षा हिंदुस्थानी भाषेमध्ये गझला लिहिले आहेत ते त्यांना म्हणाले होते की भटसाहेब मराठी में क्या रखा है आपके लिए आप हिंदी में लिखो तो पूरे वर्ल्ड में छा जाओगे तेव्हा त्यांनी तो शेर म्हटला होता साय मी खातो मराठीच्या दुधाची मी कुणाचा उंबरा झिजवू कशाला त्यामुळे त्यांनी त्यात लिहिलं नाही जास्त पण त्यांचं एक आठवत कथा एक सांगतो ते असं म्हणाले होते की कितने ही साजो ने पूछा साज म्हणजे वाद्य कितने ही साजो ने पूछा कोण है तू कितने आवाजो ने पूछा कोण है तू लौट आया अपने गली विवश होकर घर के दरवाजों ने पूछा कोण है तू अनेक गोष्टी त्यांच्याबद्दल सांगता येतील अनेक भाषा अभिमानासाठी ज्या सांगता येतील पण मराठी त्यांनी जास्त लिहिलं आणि आज खास करून त्यांची जयंती आहे तर आपण त्यावर बोलतो आहोत की त्यांचा जन्म झाला त्या दिवशी खरं रामनवमी होती आणि ते गमतीने सगळ्यांना सांगायचे रामनवमीच्या दिवशी हा रावण जन्माला आला असं ते स्वतःवर हे करायचे कौशलदा तू सुरेश भटांच्या काव्याकडे कसं पाहतोस मला मराठी काव्याची आवड लागली ती सुरेश भटांमुळे लागली मी 7वीत बोर्डिंग स्कूलमध्ये होतो आणि तेव्हा आलूरकरांनी सुरेश भटांच्या काव्य गायनाची ती कॅसेट काढली होती आणि तोपर्यंत जी छान छान चालींमध्ये गाणी ऐकली होती ती सुरेश भटांच्या आवाजात ऐकायला मिळाली आणि कवी गातो त्याची एक मजा वेगळी आहे आणि आपल्यापर्यंत कविता वेगळ्या तऱ्हेने ती पोचते असं मला लक्षात आलं ते सुरेश भटांमुळे आणि गझलची आवड लागली ती सुद्धा सुरेश भटांमुळेच लागली की ते गायचे की म्हणजे आता केव्हा तरी पहाटे आपण ऐकलेलं आहे फार सुंदर आशा भोसलेंच्या आवाजामध्ये ते सुंदरच लागतं म्हणजे
आवाज चांदण्याचे उचलून आवाज चांदण आकाश तारकांचे नाही उरले उरात काही आवाज चांदण्याचे आशाबाई गातात तेव्हा असं वाटतं की सुरेश भटांनी आवाज चांदण्याचे ही प्रतिमा आशाबाईंच्या आवाजासाठीच लिहिलेली असेल. पण जेव्हा ते गायचे किंवा केव्हा तरी पहाटे की केव्हा तरी पहाटे केव्हा तरी पहाटे उलटून रात्र गेली तर ते गायचे तेव्हा त्याची वेगळी मजा यायची. ते चाल अशी तरन्नुमची होती की कवीची जशी चाल असते. पण तुझ्या न भाला गडे किनारे अजून काही तिथेच जाऊन वेच तारे तिथेच जाऊन वेच तारे अजून काही जरी सुखाचा निवांत दारा समीन कोसा खुली व्यथांची सताड दारे अजून काही. आणि शेवटी म्हणायचे की करू नका एवढ्यात चर्चा पराभवाची का रणात आहेत झुंजणारे अजून काही. मी सगळ्या गायकांसाठी लिहिलेला शेर म्हणला नाही तू तो एक आहे. थकून गेलो तरी फुलांचा सुरूच हे काय काय सुरू. थकून गेलो तरी फुलांचा सुरूच हे का अजून गारे अजून गारे अजून काही. निफाडकर सर आपल्याला असं बघायला मिळतं की मनासारखे जगायचे किती किती वेद केले होते इथपासून जगण्याने छळले होते मरणाने केली सुटका या सगळ्या सुरेश भटांच्या काव्यातनं नेहमी एक त्यांचं दुःख किंवा त्यांच्या मनात असलेली सल प्रतीत होत राहिली. त्यांच्या काव्याची पूर्ण समीक्षा झाली असं आपल्याला वाटतं का. खरं काव्याची समीक्षा झालीच नाही त्यांच्या अजूनही म्हणजे जबाबदारीने मी बोलतो. मी पुस्तकातही अर्थात माझे जे सुरेश भट आणि ह्या पुस्तकातही मी लिहिलेले ती समीक्षा खऱ्या अर्थाने झाली नाही. ती वेगवेगळ्या खरं म्हणजे काय म्हणजे अगदी चांगले रसिक समीक्षक आपल्याकडे जसे होऊन गेले ना म्हणजे शशी भावेंसारखे तसे फार कमी किंवा श्रीकेक्षी सारखे. गझल मुळात समजून घेणं हा एक प्रकार आणि मग त्यावर समीक्षा करणं हा दुसरा प्रकार आहे. समजून घेण्यातच आपले समीक्षक कमी पडतात गझल समजून घेतात. दुसरं त्यांच्या प्रतिमा आता उदाहरण सांगतो मी तुम्हाला म्हणजे मी माझी कौशलशी बोलताना म्हटलं की भटांच्या राधागीतांचा एक वेगळाच कार्यक्रम होऊ शकतो किंवा वेगळा राधागीतांचा अभ्यास व्हायला पाहिजे किंवा त्याच्यातली पुढची एक हे बघ पुन्हा वाजली थाप दारावरी ही ओळ ऐकताना आपण म्हणतो हा पुन्हा शब्द अनावश्यक आहे असं वाटतो आपल्याला. वाजली दारावर थाप एकदा काय दोनदा काय पाचदा काय त्यात काय झालंय पण ते नाही पुन्हा शब्दाला पुढची ओळ फार महत्वाची ती त्या पुन्हा शब्दाशी जोडलेली. बघ पुन्हा वाजली थाप दारावरी ऐकली हीच मी जन्म जन्मांतरी. मागच्या जन्मी ऐकली त्याच्या मागच्या जन्मी ऐकलेली ती ओळखीची थाप आहे. मग हे जे काही भटांच्या काव्याचं वैशिष्ट्य होतं हे उलगडून दाखवून त्या कवितांना प्रेझेंट करणं हा एक भाग आहे मग त्याची समीक्षा करणं. सर जसं तुम्ही आता उल्लेख केलात की पूर्ण समीक्षा अजून सुरेश भटांच्या काव्याची झाली नाही. त्यांचा एक शृंगार रस पण म्हणजे त्यांनी जे लिहिलं ते जसं तुम्ही म्हणाल की गोटीबंद होतं तर शृंगार रसामध्ये त्यांनी खूप सारी काव्य लिहिली त्याबद्दल आम्हाला थोडं सांगाल. ते शृंगार रसामधले म्हणजे त्या राम शेवाळकरांनी अतिशय सुंदर त्यांच्याबद्दल लिहिलं की जेव्हा भट शृंगार रसाचं काव्य लिहायचे तेव्हा फुला त्यांच्या पेनामध्ये प्राजक्ताच्या फुलाची शाई असतात. तरुण आहे रात्र अजूनी सारखी कविता किंवा अनेक आहेत त्यांचे म्हणजे हेच असं नाही तर त्या सगळ्या ह्याच्या तुझा मी हात प्रेमाने जरासा दाबला होता तुझा मी हात प्रेमाने जरासा दाबला होता घडे ऐकून घे माझे इरादा चांगला होता तुझ्या तारुण्य वर्खाची अशी काही मजा आली. भट असल्यामुळे ते मजा आली म्हणायचे मजा आली नाही मजा आली आपल्याकडे तुझ्या तारुण्य वर्खाची अशी काही मजा आली दिवाही लाजला होता विडाही रंगला होता. तेव्हा ते शृंगार
म्हणलं तर ते तसं, जसं आत्ता ह्या विजयात मी म्हटलं की जे तुला दिले होते तेच ओठ दे माझे. आता त्यामध्ये पण एक शेर आहे की मैफलीत तू माझ्या पाहतेस का खाली. व्हॉट्सअप नव्हतं तेव्हाची कविता बरं का, नाही तर आता व्हॉट्सअपवर खाली बघतो. ते नाही तसं नाही येते, त्यात शृंगार काय. मैफलीत तू माझ्या पाहतेस का खाली, हाय लाजणाऱ्याने जागणे बरे नाही. ते इतकं शृंगारिक लिहायचं टोकाचं आणि इतकं उषकालासारखं सामाजिक लिहायचं, दोन टोकाचं लिहित होते भट. देश रक्षा वया धर्म तारा वया कोण झुंजात मागे सरे, मर्द आम्ही मराठे खरे. दुश्मन सुधीर फडके आणि भट हे दोन युगकर्ते पुरुष एकाच गाण्यात एकत्र आलेत, नाहीतर एकत्रच नाही येते कधी. म्हणजे एवढे मोठा संगीतकार सुधीर फडकेंसारखा ग्रेट बाबूजी आणि एकीकडे सुरेश भट एकाच, म्हणजे 32-31 ला जन्मलेले हे दोघ जण आणि जवळपास सेम कारकिर्द आहे, पण दोघं कधीही एकत्र आले नाही. ह्या एकाच गाण्याला एकत्र आले आणि ते गीत आजही बॉर्डरवर आपले मराठा इन्फंट्रीमध्ये गायलं जातं, हे आपलं भाग्य आहे. तुला आवडणारा एखादा शेर दादा ऐकायला आवडेल आम्हाला. बर, एक मी एक गझल गातो, त्या गझलेच्या आधी एक अशी अशा चार ओळी आहेत मुक्त्यांनी लिहिले, मुक्तक आहे तर ते आणि त्या गझलचा एक शेर तसं गातो. येस, तुम्हाला इथे मंद छायातुनी स्पंदनांचा, इथे मंद छायातुनी स्पंदनांचा तुझ्याशी लपंडाव मी जीवाचा अशा सांज वेळी कळेना, तुला शोधतो की मला शोधतो. आला अध्यात्म. दिवस हे जाती कसे ऋतु से छळतात का, दिवस हे जाती कसे ऋतु से छळतात का, विसरतो आहे तुला पण विसर का. मी जे म्हणलं ना गोटीबंद लिहिणं जे आहे ते हे गोटीबंद लिहिणं आहे की त्यातला एक शेर एक शब्द तुम्ही काढताय. आता एक शेर व अजाणता नेमका जिथे खोल मी बुडालो, कोणता शब्द काढताय ना, अजाणता बुडालोय, नेमका बुडालोय, खोल बुडालोय, म्हणजे सगळ्यात वरवर असतं तर कुणी काढलं असतं मला, मी खोल बुडालोय, अजाणता बुडालोय आणि कुठे बुडालोय बघ. अजाणता नेमका जिथे खोल मी बुडालो तिथेच कुठेतरी नदीला उतार होता. म्हणजे आणखीन अपयशाचं अपयश, अपयशाचं अपयश किती असावं किंवा दुर्दैव किती असावं. खरं तर भटसाहेबांच्या या सगळ्या प्रवासाचा आपण मागोवा घेतोय, त्यांच्या काही आठवणी जागवतोय, पण आपल्याकडे वेळेची मर्यादा आहे. आपण या सगळ्या गप्पांच्या शेवटच्या टप्प्याकडे आलोय. जे
आत्ता खूप गाजलं ते मराठीचं त्यांनी केलेलं गुणगान आणि त्याच्यामधलं कडवं त्याचा खूप वाद झाला त्याच्यावरनं. तर ती एक आठवण आम्हाला सांगा आणि मग दादा तुझ्याकडनं आम्हाला ते गौरवगीत ऐकायचं आहे. सुरेश भटांनी स्वतः अनेक कडवी लिहिलेली स्वतः काढलेली आहेत, निष्ठुरपणे काढली आहेत. त्याची अनेक उदाहरणं देता येईल, मी पुस्तकामध्ये अनेक दिलेली आहेत, त्यामुळे सगळीच उदाहरणं आत्ता मी देत नाही आपल्या वेळ नसल्यामुळे. पण ह्या गाण्याकरता मला खास करून सांगायचं आहे, खूप गदारोळ झाला यावर पण लोकांनाही माहिती नाही, 1958 साली मराठामध्ये पहिल्या पानावर आचार्य अत्रेंनी ही कविता छापली होती, लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी. त्यावेळेस आपला महाराष्ट्र संयुक्त महाराष्ट्र चळवळ चालू होती आणि त्या चळवळीला उद्देशून त्यांनी लिहिलं होतं की पाहुणे जरी असंख्य पोसते मराठी, आपल्या घरात हाल सोसते मराठी. ते कडवं त्यासाठी लिहिलं होतं. 60 साली आपला महाराष्ट्र स्वतंत्र झाला, 58 नंतर 2 वर्षांनी 60 साली महाराष्ट्र स्वतंत्र, आणि जेव्हा 62 साली त्यांचा संग्रह पहिला आला त्या संग्रहाच्या वेळेस 61 साली काम करताना त्यावर त्यांनी ते कडवं जाणीवपूर्वक बाजूला काढलं की आता महाराष्ट्र स्वतंत्र झालेलं आहे, मराठी भाषेला चांगले दिवस आलेत किंवा चांगले दिवस येतील जे काय त्यांना अपेक्षा होती, त्यामुळे त्यांनी स्वतःहून ते कडवं काढले. लाभले आम्हास भाग्य स्फूर्ती गीते, आपण आत्मविश्वासाने याच्यातली पहिली ओळ म्हणजे लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी असं म्हटलं तर शेवटची जी ओळ आहे की येथल्या चराचरात राहते मराठी हे खरं होईल. आणि स्फूर्ती गीतामध्ये तात्कालिक सत्यांना जागा नाही. मराठीची परिस्थिती आज कशी आहे त्याच्यावर वादविवाद होऊ शकतात पण ती राहावी तशी अशी तुमची इच्छा आहे का? बरोबर. स्फूर्ती गीतामध्ये फक्त चिरकाळ टिकणाऱ्या सत्याला महत्व आहे आणि चिरकाळ टिकणारं सत्य हेच आहे की येथल्या चराचरात राहते मराठी. ती ज्ञानेश्वरांच्या काळात होती, त्याच्या अगोदर होती आणि ती राहील. आणि हा विश्वास आपल्या पुढच्या पिढीला वाटला पाहिजे. त्यांना तुम्ही निराशेवर पोचलत तर ते फक्त कटुताच येईल त्यांच्या ह्याच्यात. लहान मुलं गातात ती, लहान मुलांच्या तोंडी तुम्ही निराश वाक्य देणार की येथल्या काय आपले हाल सोसते मराठी, मला हे अजिबात योग्य वाटत नाही. म्हणजे आता वंदे मातरममध्ये सुजलाम सुफलाम असंच लिहिलंय ना हो बंकिमचंद्रांनी, ते असं म्हणतात का की मधनमधनं इथे दुष्काळ पण पडतो? नाही म्हणत, सुजलाम सुफलामच म्हणतात कारण ते स्फूर्ती गीत आहे हे लक्षात घेतलं पाहिजे आणि तसंच त्याच्याकडे बघितलं पाहिजे. तुम्ही बघा की लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी, धर्म पंथ जात एक जाणतो मराठी, धर्म पंथ जात एक जाणतो मराठी, एवढ्या जगात माय मानतो मराठी, बोलतो मराठी ऐकतो मराठी, जाणतो मराठी मानतो मराठी, येथल्या नभामधून वर्षते मराठी, येथल्या पिकांमधून डोलते मराठी, येथल्या नद्यांमधून वाहते मराठी, येथल्या चराचरात राहते मराठी, लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी. तर सामान्यतः कविता या विशेषणांच्या असतात, हिरवे हिरवे गारगालीचे, हरित तृणांच्या मखमालीचे, पण ही कविता ही सगळी क्रियापदांमध्ये समावलेली आहे, त्यामुळे बोलतो
मराठी ऐकतो मराठी जाणतो मराठी मानतो मराठी गंगते मराठी रंगते मराठी स्पंदते मराठी वर्षते मराठी गुंजते मराठी गर्जते मराठी गर्जते मराठी गर्जते मराठी। चोवीस तास रहा एक पाऊल पुढे।